आदिवासींच्या 17 संवर्ग पेसा भरतीबाबत वणी येथे दुसऱ्या दिवशीही चक्काजाम आंदोलन करत आदिवासी संघटनांच्या वतीनं राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 17 संवर्गासाठी सरळ सेवा भरतीद्वारे परीक्षा घेताना उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. मात्र राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू आहे, त्याचबरोबर येथील पद भरतीला स्थगिती दिली. राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची भरती सरळ सेवा नियमाप्रमाणे तात्काळ व कायमस्वरूपी करण्यात यावी, यासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीनं वणी पिंपळगाव चौफुली महामार्गावर आंदोलन करण्यात येत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू होतं, तसेच दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आलंय. उन्हाचा जोरदार कडाका आणि उष्णतेच्या उकाड्यातही चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार आहे. राज्यातील विविध पद भरतीत इतर जिल्ह्यांचे निकाल लागून नियुक्त्या झाल्या, मात्र आदिवासी क्षेत्रातील नियुक्त्यांबाबत सामान्य प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. त्याचबरोबर राज्य शासनाला 21 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटमही देण्यात आलंय. राज्य शासनाने या आंदोलनाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने वणी येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. जोपर्यंत पेसा संदर्भात निकाल लावला जात नाही तोपर्यंत सर्व संघटना, हजारो आदिवासी बांधव, संयुक्त जयंती उत्सव कमिटी कसबे वणी हे सर्वजण आता या आंदोलनावर ठाम आहेत. यावेळी आमदार जेपी गावित, सरपंच मधुकर भरसट, जगनवाघ सागर चौधरी, मनोज खांडवी, भीमराज धूम, दादाजी भोये, रवी भोये, निवृत्ती गायकवाड, राकेश वायकंडे, चेतन धूम, इंद्रजित खांडवी, भूषण भोये, चेतन पवार आदींसह हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले. राज्य सरकारने न्यायालयाच्या अधीन राहून पेसा भरती लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जाते, अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आलाय. आदिवासी बांधवांना जे नोकरीमधून नोकरीची ऑर्डर दिली आणि ती ऑर्डर पुन्हा सरकारने मागे घेतली आणि अद्यापपर्यंत नोकर भरतीमध्ये आदिवासी पेसा क्षेत्रातील मुलांना कुठल्याही प्रकारे कॉल आला नाही, नोकरी दिली नाही आणि म्हणून 1 तारखेपासून जे मुलं गोल्फ क्लब मैदानावरती आदिवासी विकास विभागाच्या विरोधामध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि पेसा कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे आपल्याला फायदा मिळावा, आपल्याला त्याचा हक्क मिळावा, त्या हक्कासाठी आपण हे कालपासून आंदोलन सुरू केलेलं आहे. उद्याला मुख्यमंत्री, त्याचबरोबर दोघे उपमुख्यमंत्री हे नाशिकला येऊन राहिलेले आहेत. जो जय्यत तयारी आहे त्यांची, धाकट्या बहिणीची का लाडक्या बहिणीची प्रचाराची त्याची मोठी मोहीम चालू आहे आणि आज लोक त्यांच्या हक्कासाठी इथं लढतात, त्यांना कुठल्याही प्रकारे भीक घालत नाही सरकार. मात्र पुढे येणारी निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या युक्त्या करून, वेगवेगळ्या योजना घोषित करून हे सरकार लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आपण हे आंदोलन सुरू केलेलं आहे. मित्रांनो, सगळ्यांना माझी सूचना आहे, जे इथं आपल्या पक्षाचे, किसान सभेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, शिवसेनेचे, त्याचबरोबर काँग्रेसचे जे कार्यकर्ते इथं सहभागी आहेत, आपल्या ह्या आंदोलनाला सामील झालेले आहेत, त्या सगळ्यांना आमची सूचना आहे की 2 दिवस आपण सरकारची वाट पाहिली, काल आणि आज, अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा निरोप वगैरे कोणी दिलेला नाही, आलेला नाही आणि म्हणून उद्याला मी स्वतः, त्याचबरोबर पेठचे भास्कर गावित शिवसेनेचे प्रमुख, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे, नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष चिंतामण गावित सुरगाणेचे,
असे आम्ही तिघे आदिवासी भवनला आमरण उपोषणाच्या साठी उद्याला बसणार आहोत 8 वाजेला. आणि म्हणून आपलं हे जे रस्त्यावरचं आंदोलन हे सुद्धा तीव्र झालं पाहिजे, कारण सरकार आपल्या आपल्या जे म्हणणं आहे, आपल्या मागण्या आहेत, त्या मागण्या ऐकायला पण तयार नाही आहे. आणि म्हणून आपण हक्कासाठी लढतोय. ऑलरेडी आपल्या कायद्यामध्ये आपल्या त्या मागण्या मान्यच केलेल्या आहेत, त्या फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचं सरकारचं काम आहे. सरकारने कायदेशीर ऑर्डर दिली पाहिजे, ते सरकार देत नाही. आणि म्हणून आपल्याला ह्या आंदोलनामध्ये उतरावं लागलेलं आहे. आज पेठचं जिथं रस्ता रोको आहे, त्या रस्ता रोकोमुळं म्हणजे बरेचशा वाहनांना पण त्रास झालेला आहे. त्रास म्हणजे थांबलेले आहेत, उभे आहेत. आणि त्यामुळं तिकडे सुतारपाडा गुजरात हद्दीमध्ये त्याच्या पुढेपर्यंत लाईन गेलेली आहे. इकडे सावळ घाटाच्या वरती गोळशीपर्यंत ही लाईन आलेली आहे. सुरगाण्याची बोरगावची लाईन ही जवळजवळ इथं घागबारीच्या पलीकडे आलेली आहे. आणि म्हणून याचा त्रास सगळ्यांना होतो हे आम्हाला पण माहीत आहे, परंतु सरकारला मात्र याच्याबद्दल काही पडेल नाही. आणि म्हणून आपण हे आंदोलन जास्तीत जास्त तीव्र करून आदिवासींच्या ज्या काही योजना आहेत, आदिवासींचे जे हक्क आहेत, ते त्यांच्यापर्यंत दिले गेले पाहिजेत. याच्यासाठी आपण संबंध आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यामध्ये हे आंदोलन चालू आहे. आणि 7ही तालुक्यामध्ये आता पूर्ण ताकदीनिशी हे आंदोलन चालू आहे. कुठल्याही प्रकारे आपण म्हणजे व्हायलन्स करायचं नाही आहे, अतिप्रसंग करायचं नाही आहे. आपल्या मागण्या सरकारने मान्य केल्या पाहिजेत. म्हणून आपण रस्त्यावर थांबलेलो आहोत. फार झालं सरकारला वाटलं, हे लोक खूपच त्रास देतात. आपल्याला अटक केली तर अटक होऊन जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा. आणि इथं आम्हाला खात्री आहे की इथं दिंडोरी तालुक्यामध्ये फोक्सीच्या रानामधून आपण वन जमिनीच्या सत्याग्रहामध्ये 1800 लोक एकाच वेळेस जेलमध्ये गेले होते. संबंध आपल्या ह्या परिसरातील वनी परिसरातील माणसं ही सेंट्रल जेलला गेली होती. त्यामुळे जेल हे काही नवीन नाही आहे. आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारे हिंसाचार न करता आपल्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेऊन, हक्क आहे तो मान्य करून घेऊन आपल्याला त्याचा फायदा मिळाला पाहिजे, ह्या मागणीसाठी आपण इथं बसलेलो आहोत. आणि म्हणून आज सुरगाणा बंद आहे. इकडे दिंडोरी इथं तुम्ही बसलेले आहात, कळवणमध्ये सुद्धा कोल्हापूर फाट्यावरती बंद आहे, आपल्या चांदवडला बंद आहे, पेठला बंद आहे, त्र्यंबकेश्वरला बंद आहे, इगतपुरीमध्ये बंद आहे. तर अशा प्रकारे आदिवासींचे जे 7 तालुके आहेत, ह्या 7 तालुक्यामध्ये अत्यंत कडकडीत बंद हा पुकारला गेलेला आहे. आणि म्हणून आज आपल्या सगळ्या इथल्या दिंडोरी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना, सर्व आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे की आपलं आंदोलन हे शेवटपर्यंत जाण्यासाठी आपण सुद्धा कणखरपणे आणि अत्यंत निग्रहाने आपण इथं थांबलं पाहिजे. आणि सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सगळ्यांनी तयारी ठेवली पाहिजे. आजूबाजूच्या गावांमधून सुद्धा अजून आपण माणसांना इथं सर्व समजावून सांगून इथं बोलवलं पाहिजे. अशा प्रकारचे आपली लढण्याची पद्धत असली पाहिजे, स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आणि ती यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावं. इथून कोणी हलता कामाने रात्र झाली तरी इथंच मुक्काम करायचं आहे, ह्या निर्धाराने आपल्याला कामाला लागायचं आहे. तेव्हा मी आता कळवणला जातोय. सगळ्यांना माझ्या ह्या आंदोलनामध्ये उतरल्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतोय, आपले सगळ्यांचे आभार मानतोय. आणि मी इथं थांबतोय. जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव, नाशिक ग्रामीण.